विकासाचा विरोधक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शेतकरी कामगार पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेऊन महापालिकेत यश मिळवता आले नाही. त्यामुळे पनवेल महापालिकेवर लाल बावटा फडकवायला निघालेल्या शेकापच्या पर्वाची चर्चा नाक्या नाक्यावर रंगत आहे. एवढेच काय तर या पक्षाची सोशल मीडियावरही चांगलीच खिल्ली उडली जात आहे. महापालिका व्हावी म्हणून पनवेलकर अविरतपणे संघर्ष करत होते, आंदोलन आणि न्यायिक लढा देत होते. या लढ्याला साथ देण्याऐवजी शेकापने नेहमीच महापालिकेस विरोध केला, न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. कारण या निर्णयाने त्यांची ग्रामपंचायतीची सत्ता जाणार होती. त्यामुळे स्वार्थासाठी जनभावनेचा अनादर केल्याबद्दल जनतेने शेकापला धडा शिकवला अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून मिळत होती. हा पराभव फक्त शेकाप आणि आघाडीचा नाही तर विकासविरोधी कूटनीती करणाऱ्यांचा आहे आणि निरपराध लोकांच्या लाल रक्ताचा बदला आहे असेही बोलले जात होते. शेकापने आजवर ग्रामपंचायतीची सत्ता उपभोगली, मात्र नागरी सुविधाही नागरिकांना पुरवल्या नाहीत. महापालिका शेकापने विरोध केला याचा प्रचारही भाजपने आग्रहीपणे केला होता. शेकापने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेऊन आघाडी केली, मात्र या आघाडीची विचारसरणी नेमकी कोणती हे निश्चित नव्हते. त्यामुळे आघाडीत वेगवेगळ्या कारणांनी बिघाडी होत राहिली. याचा एकत्रित परिणाम शेकाप आघाडीच्या पिछाडीवर झाला. काँग्रेसने जागांवर विजय मिळवित अस्तित्व निर्माण केले आहे, तर राष्ट्रवादीनेही जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला आणि मनसेला महापालिकेत खातेही उघडता आलेले नाही. या साऱ्यांचा लेखाजोखा सोशल मीडियावर मांडला जात आहे. त्यामुळे या पक्षाची चांगलीच नाचक्की होत आहे.